नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। खणखणीत नितेश राणेंचा परप्रांतीयांना झणझणी इशारा, आमसभेपेक्षा तरुणांची पसंती गप्पावी दामदारला। येत्या 5 वर्षात जिल्ह्यात उभारू 15 पर्यटन स्थळे, प्रमोद जठार यांची घोषणा। अत्योदय प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार, आमदार प्रसाद लाड यांची माहिती। आणि अतिवृष्टीमुळे कोकणातल्या शेतकऱ्यांचे कोलमडले आर्थिक गणित। हेडलाईन्सची प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। जिल्ह्यातल्या विकासाची चर्चा आमसभेत होते, परंतु युथ आयडॉल आमदार नितेश राणे यांचा गप्पावीत आमदार हा कार्यक्रम युवकांना इतका आवडला की युवकांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम दर 3 महिन्यांनी घेण्याचं खुद्द आमदार नितेश राणे यांनीच सांगितलं। पाहूयात वैभववाडी इथल्या कार्यक्रमानंतर तरुणाईशी बातचीत आणि आमदार नितेश राणे यांच्याशी आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी साधलेला हा संवाद। गप्पावीत आमदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैभवातील युवकांशी आज आमदार नितेश राणे यांनी संपर्क साधला, संवाद साधला। वैभवातील युवकांनी अत्यंत मन मोकळेपणानं, खोलेपणानं, दिलखुलासपणे यांना प्रश्न विचारले, त्यासोबतच आमदार नितेश राणे सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले। आपल्यासोबत आमदार साहेब काय सांगाल, आज आमदार गप्पावीत आमदार कार्यक्रमातून आपण वैभवीमध्ये युवकांशी संवाद झाला होता, काय कसा होता अनुभवाचा? नाही, आज फार वेगळा अनुभव आला। आमच्या वैभवाडीच्या तरुणांचे प्रश्न ऐकल्यानंतर वैभवाडीचं भविष्य अतिशय वैभवशाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण का राजकारणाच्या पलीकडे जाऊन यांनी जेव्हा एक म्हणजे खटकणारे प्रश्न पण विचारले, एकंदरीत वैभवाच्या भविष्याला आकार देणारे पण प्रश्न विचारले, स्वतःची चिंता व्यक्त करणारे पण प्रश्न विचारले, आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यामध्ये पण एक वेगळी जाणीव, एक वेगळी जबाबदारी आज तयार झालेली आहे की हे अगर माझे भावी मतदार आहेत, हे अगर आमच्या वैभवडीचे मतदार आहेत, तर आम्हा लोकांना अजून काम करायला लागणार, अजून अपेक्षा पूर्ण करायला लागणार, आजपर्यंत केलेली कामापेक्षा दर्जा वाढवायला लागणार, कारण ह्यांच्या ज्या दर्जेचे प्रश्न आले, ज्या चौकटीतले प्रश्न आले, ते खरं म्हणलं तर आजच्या राजकारणाच्या काम करणाऱ्याच्या चौकटीतल्या बाहेरचे प्रश्न होते। म्हणजे राजकारणांना आपला दर्जा वाढवायला लागेल, कामाचा दर्जा वाढवायला लागेल, अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून मी ह्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अजून जास्त मेहनत करेन, एवढं मी या निमित्ताने सांगेन। बेरोजगारीचा प्रश्न जो होता तो काल देवगडमध्ये सुद्धा विचारला गेला, आज वैभवडमध्ये विचारला गेला, त्यासोबतच वैभव तालुक्यातून एक महत्वाचा प्रश्न विचारला गेला की संपूर्ण जिल्ह्यासाठी जातो म्हणजे मँगो एक्सपोर्ट इंडस्ट्री जर आपण उभारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या माध्यमातून इथल्या आंबा बागात यांना भरपूर न्याय मिळू शकेल, काय सांगाल? एक चांगला प्रश्न इकडच्या तरुणांनी मला विचारला, एक्सपो इंडस्ट्री असेल किंवा आपलं जे उद्योग केंद्र आहे त्या उद्योग केंद्राची झालेली अवस्था, म्हणजे आज तरुणांनी सांगितलं की तिथे गेल्यानंतर तिथे अधिकारी नाही, माहिती भेटत नाही, मग नेमकं त्या इमारतीमध्ये होतं काय, हाही प्रश्न माझ्यासारखा लोकप्रतिनिधी विचारतो ना। म्हणजे ज्या उद्योग केंद्रातून करंत तो माहितीचा खजाना असला पाहिजे, तिकडे गेलेल्या प्रत्येक तरुणाला आपल्या देश आपल्या भविष्याबद्दलची माहिती विचारण्यासाठी तो तिथे जातो, आणि तिथे अधिकारी मिळत नाही, तिथे अगर माहिती मिळत नाही तर त्याबद्दल मला काम करायला लागेल, आणि ते काम मी निश्चितपणे करीन। त्याचबरोबर जे इकडच्या स्थानिक तरुणांनी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल जी चिंता व्यक्त केली, त्यामुळे इकडे त्यांच्याकडून होणारा जो त्रासाबद्दल जी माझी चिंता व्यक्त केली, त्याबद्दल माझ्यासाठी पण तो प्रश्न म्हणजे जागवणारा होता, आणि त्याबद्दल मला काम मी ह्या क्षणापासून करणार आहे। सर, चांदा ते बांधा या योजनेचा भरपूर वैभव होतोय, परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पोलखोल जो आहे तो इथल्या युवकांकडूनच होतोय, त्याबद्दल काय सांगाल? आता आम्ही राजकीय टीका नेहमी करतो, पण ती फक्त राजकीय टीकापर्यंतच सीमित असते। आज ह्याच माझ्या तरुणांनी त्याच्या समोर असलेला अनुभव, जो त्या मीटिंगमध्ये बसल्यानंतरचा अनुभव तुमच्या समोर सांगितलं, तर आता तरी या प्रशासनाला जाग येणार आहे का? नितेश राणे अगर टीका करून तो तुम्हाला राजकीय टीका वाटत असेल,
हा पण आज या तरुणांनी आपल्याला समोर झालेलं उदाहरण समोर ठेवलेलं आहे. मग नेमकं ती जी चांदा ते बांधा जी योजना आहे ती आमच्या ह्या तरुणांसाठी आहे की फक्त स्वतःला मतं मिळवण्यासाठी आहे हे खरं म्हणलं तर स्पष्ट झालं पाहिजे. सर आजच्या घरामधून काय सांगाल युवाला आपण आवाहन करतात की तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये या राजकीय प्रवाहामध्ये सामील व्हा काय सांगायला संदर्भात? असंख्य तरुणांचे प्रश्न असतात प्रश्न होते त्या लोकांना काही माझ्या एका तरुणांनी इच्छा व्यक्त केली की मलाही उद्या बनायचं असं कसं शक्य आहे तर ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एवढं सरळ आहे की तुम्ही प्रवाहामध्ये या. प्रश्न विचारणं सोपं असतं पण प्रश्नाला उत्तर कसे द्यायचे असतं ह्याच्याही कधीतरी आमच्याही खुर्चीवर बसा तुम्हालाही दिसेल की ही खुर्ची किती महत्वाची असते किती टोकदार असते हे तुम्हालाही कळेल आणि जो तिथे बसल्यानंतर प्रवाहामध्ये आल्यानंतर असंख्य प्रश्नाची जाणीव पण तुम्हाला होते. उदाहरण रस्त्याच्या खड्ड्यांबद्दल प्रश्न विचारले जातात पण आज या बाजूला आल्यानंतर आम्हालाही जो अनुभव येतो की बाबा पावसाळ्यामध्ये रस्ते बनवल्यानंतर ते रस्ते जास्त काळ टिकत नाहीत म्हणून एकंदर पावसाळ्याच्या नंतर ते रस्ते बनवायला किंवा अगोदर बनवायला घेतले तर ते रस्ते टिकतात हे मला कधी कळलं आज आमदार 5 वर्ष काम केल्यानंतर. नाही तर पहिले 5 वर्ष अगोदर मीही प्रश्न विचारत होतो रस्ता बनवा आणि माझी अपेक्षा असायची की दुसऱ्या दिवशी डांबर पडला पाहिजे पण तशा गोष्टी होत नाही म्हणून मला ह्या सगळ्यांनाच या निमित्ताने किंबहुना जिल्ह्याच्या तरुणांना मला आवाहन आहे की आज तुम्ही जोपर्यंत प्रवाहामध्ये येत नाही तुम्ही जोपर्यंत आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करत नाही त्यासाठी तुम्हाला राजकीय पक्षामध्ये यावं असं आम्ही म्हणत नाही पण तुम्ही तुमचं फोरम तयार करा तुमचं व्यासपीठ तयार करा आमच्या संपर्कात या वेगवेगळ्या विषयांसाठी आमच्याला हाताला हात मिळून काम करा. तुम्हाला निश्चित पद्धतीने बदल घडवणं शक्य आहे पण त्यासाठी प्रवाहामध्ये आल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीये. साहेब विरोधी पक्षाचा आमदार म्हणून नक्कीच आपल्यास थोडाफार मर्यादा येतात. आजच्या संवादामध्ये युवकांकडून एक अपेक्षा व्यक्त केली गेली की काही प्रश्न असतील ते सत्तेत आल्यानंतरच सत्ताधारी प्रवाहात आल्यानंतरच काही सुटू शकतात. 2019 आमदार जो असेल कणकवलीतला तो सत्तेमध्ये असणार का सत्तेच्या प्रवाहात असेल का? आता मी आमदार आहे मी काय ज्योतिषी नाहीये तुम्ही मला पुढे 5 वर्ष काय होणार हे मला विचारता पण शेवटी ह्या सगळ्यांचं सहकार्य माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. हे लोकप्रतिनिधी म्हणून अगर मला परत निवडून दिलं तर त्या त्या पद्धतीचे समीकरण जोडवणं हे माझ्यासाठी सोपं आहे म्हणून पहिलं पाऊल आहे की ह्यांनी आपली जबाबदारी येणाऱ्या विधानसभेमध्ये पार पाडावी आणि मग पुढची जी जबाबदारी आहे ती मी पार पाडेन पुढचे जे काही डावपेच आहे ते मला खेळणं सोपं पडतील. आज आमदारांशी गप्पा करताना काही युवकांनी खोचक प्रश्न सुद्धा विचारले होते आपल्यासोबत काही युवक आणि युवती सुद्धा आहेत. काय सांगाल तुम्हाला आजचा अनुभव कसा होता? आमदारांशी तुम्ही थेट संवाद साधलात नेहमी तुमचा संपर्क असतो परंतु अन्य युवकांसोबत तुम्ही संपर्क साधला होता आणि काही खोचक प्रश्न सुद्धा तुमच्याकडून विचारले गेले होते काय सांगाल? माझं प्रथम मी असं सांगेन की खरं तर हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे म्हणजे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर माझं बारीक निरीक्षण होतं या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर आमदारांनी समर्पक असं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक युवकामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं की माझा प्रश्न व्यवस्थित ऐकून घेतलेला आहे आणि त्याला समर्पक असं उत्तर पण मिळालं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी मगाशी आमदारांच्या बाजूला एक माणूस बघितलेला आहे तो प्रत्येक गोष्ट विचारलेल्या प्रश्नाची नोंद करून घेत होता तेव्हा मी निश्चित सांगू शकतो की येणारे जे काही प्रश्न होते ते नुसतेच प्रश्न नव्हते तर त्याच्यावर आपल्याला उत्तर सुद्धा थोड्याच दिवसात आमदारांकडून पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की युवक तुमच्या बरोबर प्रवाहात नक्कीच सामील होते. नाही या माझ्या मित्रांनी एक चांगली सूचना मला उठताना दिली की तुम्ही जसे आमसभा घेतात तसं गप्पावीत आमदारांचं पण दर 3 महिन्यामध्ये एक सेशन आमच्यासाठी घ्या कारण हे पण मला वाटतं आमसभेपेक्षाही जास्त महत्वाचं हे सेशन आहे तिथे हे तरुणांच्या माध्यमातून जे नवीन संकल्पना आज मला ऐकायला मिळाल्या म्हणून ह्याची सूचना निश्चित पद्धतीने मी त्याची अंमलात आणेन. आपल्यासोबत काही युवक असे आहेत की ज्यांनी स्वयंरोजगाराचा मुद्दा मांडला होता काय सांगाल तुम्ही आज जो मुद्दा मांडला होता त्यावर कसं म्हणजे काय अनुभव होता आपला? ना कसं आहे की ऍक्च्युली साहेब तरुणांचे आता विचार करण्याची पद्धत बदलली की रोजगाराच्या ऐवजी स्वयंरोजगार तयार करून उद्योग धंदे स्वतःचे तयार करणं जेणेकरून इतर युवकांना देखील नोकऱ्या मिळतील यासाठी प्रयत्नशील आजचा तरुण आहे. तर त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र असेल तिथे कर्मचाऱ्यांची कमतरता असेल याच्यावर साहेबांचं लक्ष यासाठी वेधलं की तिथे तो कारखाना आणि साहेबांनी जसं त्या ठिकाणी जे उत्तर दिलं त्याचा पाठपुरावा करून तिथे कर्मचारी भरले जातील आणि निश्चित स्वरूपाने या जिल्ह्याच्या जिल्ह्यातले युवक हे उद्योजक होतील आणि याच जिल्ह्यातल्या तरुणांना नोकऱ्या मिळून स्वयंपूर्ण हा जिल्हा होईल यासाठी
निश्चित रूपाने आमदार साहेब प्रयत्न करतील, त्यानंतर मला असं म्हणावं वाटेल की म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम मी क्वचितच बघितला की खरंच आमदार साहेबांची ही कल्पना जी आहे की मतदार यादीत युवकांची पण नावं आहेत, युवक पण मतदान करतो, पण कसं आहे की त्या युवकाच्या मनात काय खेद आहे, काय भावना आहेत, काय खदखद आहे, हे म्हणजे खुलेपणानं जे चर्चा सत्रानं ऐकून घेतलं साहेबांनी, ही मुळात कल्पना खूप मला आवडली आणि खरंच साहेबांचे धन्यवाद देतो की सर आमच्या तरुणांचे प्रश्न तुम्ही हाताळण्यासाठी हा ओपनली कार्यक्रम घेतला. एका युवकानं मी सुद्धा आमदार होऊ का असा प्रश्न विचारला होता, काय सांगशील त्या संदर्भात? साहेबांना बघितल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये, म्हणजे बघितल्यावर एक वेगळंच वातावरण निर्माण होतं, एक स्पिरिट अंगात आल्यासारखं. पण सुरुवातीपासून त्यांचे मी जेवढे जेवढे उपक्रम वगैरे जेवढे काही बघितलं तर त्याच्यामध्ये आतापर्यंत वैभवीसाठी जे जे काही झालं ते त्यांच्या मार्फतच झालेलं दिसलं. म्हणजे उदाहरणार्थ म्युझियम, महाराणा प्रतापांचं म्युझियम असेल, किंवा खूप वर्षापूर्वी इथे वैभव रौप्य महोत्सव झाला होता 1 एप्रिलला, साल आठवत नाही पण झाला होता. त्याच्यानंतर कुठला असा मोठा कार्यक्रम झाला नाही, पण एक वाटतं म्हणाला की जे काही असं हटके जे काय तरुण पिढीसाठी जे वाटतं, एकमेव नेता असेल आमच्यासाठी ते म्हणजे नितीशजी राणे. यासोबतच युवतेने सुद्धा आपले काही प्रश्न मांडले होते, काय सांगशील आजच्या ह्या गप्पावीत आमदार ह्या कार्याच्या नेत्याने तुला काय वाटतं, कसं समाधान लागलं? आम्हाला वैभववाडीतील तरुण तरुणींना असं वाटतं की एक व्यासपीठ मिळालं. आपण आपल्या आई वडिलांकडे ज्याप्रमाणे आपल्या समस्या विचार मांडतो, आपल्या डिफिकल्टीज मांडतो, त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांकडे म्हणजे नितीशजी राणे साहेबांकडे अशा समस्या मांडायला संधी मिळाली. काही समस्या राहिल्या आहेत, काही गोष्टी राहिल्या आहेत, त्या ओबडतील नेत्यांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचतील असे आम्ही आशा बाळगतो. त्यांचे धन्यवाद मानतो. एकंदरीत आजच्या कार्यक्रमातून एवढं दिसून आलंय की आमदार नितीश राणे यांच्याकडनं युवाईच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. युवकांना बोलणारे अनेक आमदार असतील, नेते असतील, परंतु युवकांना खुलून त्यांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावरती समाधान देणारं असं एकमेव व्यक्तिमत्व होते म्हणजे नितीश राणे. आणि याचसाठी हा गप्पा विथ आमदार हा कार्यक्रमाचा घाट घातलेला होता आणि तो घाट इथं सफल संपूर्ण झालेला दिसून येतोय. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुर लाईव्ह, वैभववाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पर्यटन, उद्योग, ऊस उत्पादन वाढ यावर युवकांशी वैभववाडीत दिलखुलास गप्पा झाल्या. परंतु परप्रांतीय विद्यार्थी त्रास देत असल्याच्या एका युवकाच्या तक्रारीवरून आमदार नितीशजींनीच पोलिसांना झणझणीत इशारा दिला. तुम्हाला यावर अंकुश ठेवता येत नसेल तर आम्हाला विचार करावा लागेल असं त्यांनी युवा शक्तीसमोरच ठणकावलं. पाहुयात वैभववाडीतला गप्पा विदामदार. माझा हा प्रश्न आहे तो थोडासा आउट ऑफ द वे, कारण मी 2-3 महिने आता मी शिक्षणासाठी बाहेर होतो, बाहेरून इथे आलो, बऱ्याच वर्ष वैभवीशी संपर्क नव्हता, पण 2-3 महिने झाले मला असं जाणवलं आणि असे प्रकार पाहण्यात आले की बाहेरून इथे जी शिक्षणासाठी मुलं येतात, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेत असतील किंवा शिक्षण घेण्यासाठी, तर तो शिक्षणाचा मुद्दा बाजूला राहून ती मुलं इथे खूप काही वेगळे प्रकार करतात, मस्ती होते, इथल्या स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो. 2-3 प्रकार अशीही झाले, याची माहिती आपण स्वतः घ्यावी पर्सनली लक्षात येऊ, की 2-3 प्रकार असे झाले की इथल्या स्थानिकांना या गोष्टीचा दुर्दंड पडला. त्यांना ह्या गोष्टीचं ते म्हणतात की आम्ही कायदेशीर लढून केस झाली तर केस मध्ये जाऊ आणि त्याच्यातनं आम्ही सुटून बाहेर, म्हणजे त्यांची भूमिका अशी राहते. परंतु इथल्या स्थानिकांना या गोष्टीसाठी वाली कोण राहिला नाही, या गोष्टीचा मी आता माझ्या वडिलांकडे सुद्धा याचा पाठपुरावा केला, त्यांनी सुद्धा या गोष्टीला पुढे फॉलो दिला. परंतु मला जसा रिस्पॉन्स एक्सपेक्टेड होता, कारण मी ज्या जागी राहिलो, मी खारघरला राहिलो, तिथे जो आगरी समाज आहे त्यांचा, लोकांचा तिथल्या, आम्ही सुद्धा शिक्षण संस्थेसाठी तिथे गेलेलो होतो, शिकायला गेलो, त्यांचा होल्ड तिथे खूप चांगला होता. म्हणजे तिथे परप्रांतीय येऊन तिथल्या स्थानिकांना त्रास देत नव्हते, परंतु इथे असा प्रकार दिसतो की ती मुलं येतात, उत्तमपणे वागतात, 2 वर्ष राहतात आणि 2 वर्षानंतर निघून जाताना मागच्या बॅचला सुद्धा हीच गोष्ट शिकवून जातात. म्हणजे 2-2 वर्षांनी हा प्रश्न रिपीट होतो, बाळस धरतो. मग ह्या गोष्टीवर प्रशासनाचा अंकुश जसा पाहिजे तसा तो मला दिसत नाही आणि त्याच्या अनुसरून तोच प्रश्न माझा होता. यावर अतिशय महत्वाचा आणि तू खरं म्हणतात तर
प्रश्न माझ्यासमोर मांडलेले ही परिस्थिती आतापर्यंत माझ्या कधीच कानापर्यंत आली नाही. तू आणून दिले त्यासाठी तुझे तरी आभार. आणि ह्या पुढे अशा पद्धतीचे प्रकार अगर असताय की ते घडतायत असं तुझ्या माध्यमातून बोलतोय ते मी खरंच आहे. त्यांच्या संबंधित शिक्षण संस्था ज्या असतील, पोलीस स्टेशन असेल, सगळीकडे माझ्या माध्यमातून कळवण्यात येईल की अशा पद्धतीचे कुठलेही प्रकार अगर पुढे घडले तर त्या मुलांना पुढची जी कारवाईची जबाबदारी मग आमची नसेल. कारण का कुठे ना कुठेतरी आपण त्यांना म्हणजे अतिथी देव भवतांच्या संकल्पने आपण आपल्या शहरामध्ये घेतो आणि ते इथे आल्यानंतर उल्लडबाजी अगर करत असतील, स्थानिकांना त्रास देत असतील आणि असे प्रकार अगर आपल्याला कानापर्यंत येत असतील तर ते आपल्या वैभवाडीमध्ये तरी ते कधी चालणार नाही आणि चालू तर मी तर कधी देणार नाही. म्हणजे हे तुझ्या बाबतीमध्ये मी दखल घेतलेली आहे आणि ह्या बाबतीची कारवाई तुला पुढे होताना निश्चित पद्धतीने दिसेल. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. संपूर्ण कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधितांना अत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचं 10,500 किटचं वाटप केलं असल्याची माहिती भाजपा आमदार तथा भाजपचे कोकण निरीक्षक प्रसाद लाड यांनी दिली. युती सरकारने पूरग्रस्तांना मिळणाऱ्या 2,400 रुपयांच्या तत्काळ मदत निधीत 16,000 वाढ केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरबाधित 2 गावे दत्तक घेऊन आदर्श गाव वसवणार असल्याचे आमदार लाड म्हणाले. पाहूयात काय म्हणाले आमदार प्रसाद लाड. महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती फारच गंभीर आहे आणि सरकार त्या बाबतीत अतिशय दक्ष आहे. सरकारने त्यासाठी पावलं देखील उचलली आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून 6,000 कोटीची मागणी केली आणि ती केंद्राने मान्य देखील केली. याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देखील आम्ही निधी जमा करत आहोत. त्याच्यातून देखील लोकांना मदतच होणार आहे आणि राज्य शासन त्याच्यावर गंभीर्याने विचार करत आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते संस्थेच्या माध्यमातून काही ना काहीतरी मदत देण्याचा हात एकमेकाला हात देऊन करायचा आपण प्रयत्न करतो. मी अंत्योदय प्रतिष्ठान ज्या संस्थेची अध्यक्ष माझी पत्नी आहे ती नीता लाड यांच्या माध्यमातून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,500 किट्स म्हणजे ज्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचे किट्स बनवून 10,500 किट्स पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आम्ही वाटणार आहोत. त्याच्यातील 3 दिवसापासून आम्ही रायगडपासून दौरा करत आज सिंधुदुर्गपर्यंत आलो आहोत. संपूर्ण रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये 5,500 संख्या पूरग्रस्त आहे जी कलेक्टरकडून आलेली संख्या आहे. त्याच्यामध्ये रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंची आम्ही किट्स करून ते देत आहोत आणि याच्या व्यतिरिक्त देखील शैक्षणिक साहित्य आणि इतर साहित्याचा देखील आम्ही मदत करणार आहोत. आणि एक सर्व महाराष्ट्राचा नागरिक म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही चांगल्यात चांगली मदत या शासनाला करता येईल, शासनाच्या माध्यमातून करता येईल त्याचा प्रयत्न राहणार आहे. 2 गावं मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किंवा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे म्हणून 2 गावं दत्तक घेऊन संपूर्ण आदर्श गाव अशा प्रकारची योजना राबवायची आहे ज्या माध्यमातून एक चांगलं गाव वसवण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून केलं जाईल. पूर्वीच्या काळी राज्य शासनाकडून 1,600 रुपये किंवा 2,400 रुपयाची तात्विक मदत तात्कालीन मदत दिली जात होती. पण आत्ताच्या नवीन सरकार सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये 16,000 रुपयाची मदत देण्याचं जाहीर केलं गेलं आहे. ज्याच्यामध्ये घरात पुराचं पाणी जर घरात आलं असेल तर 5,000 रुपये भांड्यांसाठी, 5,000 रुपये कपड्यांसाठी व 6,000 रुपये तात्कालीन मदत अशी 16,000ची मदत राज्य सरकार करते. आणि मला असं वाटतं की काही लोकांना आम्ही कोकणामध्ये प्रवास करत असताना असं लक्षात आलं की काही लोकांना या मदतीचा अंदाज नाही आहे किंबहुना त्यांना माहिती नाही आहे. आपल्या माध्यमातून जर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचू शकली तर तशा प्रकारची मदत आपल्या पूरग्रस्त भावंडांना बंधू भगिनींना होईल. आणि तशा प्रकारचे आदेश प्रशासनाला देखील एक आमदार म्हणून मी दिलेले आहेत की ज्यांचे पंचनामे झाले ज्या पंचनाम्यामध्ये लोकांना माहिती नसताना कमी किंमत दिली गेली त्यांचे पुनर्पंचनामे केले जावेत आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि जे पूरग्रस्तामध्ये अडकलेले आपले बांधव आहेत त्यांना याची पूर्ण मदत सरकारच्या माध्यमातून केली. पुनर्पंचनाम्याच्या बाबतीत रत्नागिरी आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे. मी आत्ताच सिंधुदुर्गमध्ये प्रवेश केला आहे. आता मी येणाऱ्या पुढच्या 5-10 मिनिटात कलेक्टरांशी पण बोलून
100% ते त्याला सहकार्य करतील, कारण पुनर्पंचनामा हा काही चुकीचा विषय नसून याच्यामध्ये सर्वसामान्य जो आपल्या बंधू भगिनी या संकटात सापडले त्यांना जर प्रामाणिक मदत होणार असेल तर प्रशासन आणि शासन हे दोन्ही 100% पूरग्रस्तांच्या बाजूने उभी राहील आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात देईल याची मला खात्री आहे. शेतकरी कर्जमाफी झाली त्यामध्ये कोकणाला थोडाफार कमी प्रमाणात न्याय मिळाला याची आम्हाला कल्पना आहे. त्याच्यासाठी ऊस आणि भात शेतीच्या बाबतीत संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. कोकणातलं सर्व पक्ष शिष्टमंडळ आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्री आता ज्यावेळेला महाजनादेश यात्रेसाठी इथे येणार आहेत त्यावेळेला ती मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री कोकणाला 100% न्याय देतील आणि ह्या कोकणाची जी मागणी आहे त्याला आम्हाला साथ देतील. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. प्रत्येक कुटुंबाने भारतातील 15 पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ला येथे केलेल्या भाषणात केलं होतं. त्यानुसार कोकणात देशाला मोह वाटेल अशी पर्यटन स्थळे उभारू असा निर्धार केल्याची माहिती कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना दिली. पाहूयात काय म्हणाले प्रमोद जठार. वाढदिवस आज सिंधुदुर्गामध्ये या विजयदुर्ग किल्ल्यावर साजरा होतोय. आपले सगळे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते, इतर पक्षांचे कार्यकर्ते, सगळी जनता, विजयदुर्गचे ग्रामस्थ या सगळ्या बालगोपाळ मंडळींच्या बरोबर आज आपण या ठिकाणी हेलियमचा वाढदिवस साजरा करतो. विज्ञानामध्ये लागलेल्या शोधाचा सुद्धा वाढदिवस करावा आणि छोट्या तरुण नवीन पिढीला हे विज्ञान कसं निर्माण झालं, या विज्ञानातनं कोणते कोणते शोध लागले आणि त्या शोधामुळे मनुष्य प्राण्याचं जीवन कसं सुसह्य झालं, अख्खं ब्रह्मांड कसं त्या माणसाला ओळखायला यायला लागलं, या सगळ्या गोष्टी नवीन पिढीपर्यंत पोचायच्या असतील तर विज्ञानाचे वाढदिवस, विज्ञानात झालेल्या शोधांचे वाढदिवस आणि शास्त्रज्ञांचे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे करायला पाहिजेत. त्यामुळे आम्ही गेले 12-13 वर्ष या ठिकाणी अशा प्रकारच्या हेलियमचा वाढदिवस साजरा करतोय. लवकरच या ठिकाणी कायमस्वरूपी हेलियमच्या फुग्या या ठिकाणी लावून याचं हेलियमचं स्मरण राहील अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही हेलियमचं कायमस्वरूपी फुग्याचं सुद्धा या ठिकाणी लावणार आहोत. त्याचबरोबर नेहरू तारांगण म्हणून मुंबईमध्ये जी ट्रस्ट काम करते त्या ट्रस्टच्या त्यांचे शास्त्रज्ञ आज या ठिकाणी आले होते नटराजनजी. लवकरच पर्यटन आणि स्थानिक मंडळी ग्रामपंचायत या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी नेहरू तारांगणाचं एक छोटंसं रूप, छोटंसं म्युझियम या ठिकाणी उभं राहील, छोटंसं तारांगण उभं राहील याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. खूप वर्षाची जनतेची आमच्या सगळ्या मंडळींची इच्छा आहे. याच हेलियमच्या बर्थप्लेसजवळ, याच हेलियमच्या या बर्थप्लेस असलेल्या विजयदुर्गामध्ये यापुढे अनेक बाल संशोधक, बालशास्त्रज्ञ, वैज्ञानिक निर्माण होतील अशा प्रकारे या तारांगणाचा उपयोग होईल. मला वाटतं या सगळ्यामध्ये सरकार, जनता आणि आपण सगळे सहकार्य कराल. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय विज्ञान. आमची घोषणा हीच आहे, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय विज्ञान. आमचा सीमेवरचा जवान, आमचा शेतातला किसान, त्या ठिकाणी शेतावर काम करणारा शेतकरी किसान आणि या दोघांचे आयुष्य त्या ठिकाणी चांगलं व्हावं, जनतेचं कल्याण व्हावं म्हणून विज्ञानाची कास अशीच आमची घोषणा असणार आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय विज्ञान. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. विजयदुर्ग किल्ल्यावर साहेबाचे ओटे येते विश्व हेलियम डे सुनीता शांताराम ट्रस्टच्या वतीनं व ग्रामपंचायत विजयदुर्गच्या वतीनं साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी श्रीफळ वाढून शुभारंभ केला. 2005 पासून सुनीता शांताराम ट्रस्टच्या वतीनं गेली 14 वर्ष प्रमोद जठार विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिवस साजरा करत आहेत.
गतवर्षीपासून शासनाच्या वतीने देखील हा हेलियम डे साजरा होऊ लागला. रविवारी सकाळी विजयदुर्ग एसटी स्टँड येथून विजयदुर्ग किल्ला येथील साहेबाचे ओटे या ठिकाणापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. हेलियम वायूचा शोध लागलेल्या साहेबाचे ओटे हे ठिकाण पुष्पहाराने सजवण्यात आलं होतं. विविध घोषणांनी विजयदुर्ग परिसर काही काळ विज्ञानमय झालेला पाहायला मिळाला. राम विकास मंडळ विजयदुर्ग मुंबई व विजयदुर्ग मंडळाच्या वतीने कोकण पर्यटन समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नेहरू तारांगणाचे शास्त्रज्ञ एस नटराजन, युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, सभापती जयश्री आडिवरेकर, पवन परुळेकर, राजू परुळेकर, संजना आळवे, रवींद्र तिरलोटकर, बाबा आमलोसकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं की प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या आयुष्यामध्ये किमान 15 त्या ठिकाणी पर्यटन स्थळांना भेटी द्या, याच्यातून पर्यटन वाढीला त्या ठिकाणी सुरुवात होईल, रोजगार निर्मिती होईल. मी या माननीय पंतप्रधानांच्या भाषणाला अनुसरून सांगतो की मला जे पर्यटन समितीचं उपाध्यक्षपद मिळालं ते एकूण 7 जिल्हे त्यामध्ये येतात आणि मी आज या हेलियम दिनाच्या निमित्ताने निश्चय करतो की पुढील 5 वर्षामध्ये या 7 जिल्ह्यामध्ये 15 मेगा प्रोजेक्ट, 15 अशी पर्यटन स्थळं आम्ही उभी करू की कोकणामध्ये ही पर्यटन स्थळं बघायला देशातलेच नव्हे तर परदेशातलं माणसं येतील. म्हणजे अशी लोकांना त्या ठिकाणी 15 अशी स्थळं जाऊन बघण्याचा मोह होईल, अशी 15 पर्यटन स्थळं या माझ्या 7 जिल्ह्यामध्ये मिळून मी पुढच्या 5 वर्षात निर्माण करेन. मला वाटते हेलियम दिनाच्या निमित्त हीच खरी त्या ठिकाणी शपथ. येणाऱ्या काळात हेलियमचा साठा किती करणे गरजेचे आहे याची विस्तृतपणे माहिती सांगतानाच मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन दुर्बिणीच्या माध्यमातून आकाशदर्शन करून देण्यास तयार असल्याचे प्रतिपादन नेहरू तारांगणाचे शास्त्रज्ञ एस नटराजन यांनी केलं. म्हणजे खूप डोकेदुखी, लहान मूल मोबाईल वापरतोय त्याच्यापासून त्याला परावृत्त करायला पाहिजे. पण मी म्हणते की पेरेंट्स किती वेळ देत आहेत आपल्या मुलासाठी. पेरेंट्स पण मोबाईलवर आहेत म्हणून पण मुलगा मोबाईल करतात. पण तुम्ही ठरवलं तर या मोबाईलचा खूप चांगला वापर करता येतो. कारण आज आमची मुलं आमच्याच एक स्टुडंटकडनं मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे शिकत आहेत आणि यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे भारतीयच आहेत की भारताच्या बाहेर जे आता स्थायिक झालेले आहेत, जे माझे विद्यार्थी आहेत आणि आज कारण त्यांचं नॉलेज हे आज माझ्या नॉलेजपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे, म्हणजे लेटेस्ट नॉलेज आहे. तर ह्या सगळ्या मुलांना आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती जरी सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या खेड्यांशी आम्ही जोडलं गेलेलं आहे, राज्यातील वेगवेगळ्या मुलांशी आम्ही जोडलं गेलेलं आहे, देशाच्या बाहेरील मुलांशी आम्ही वेगवेगळ्या गेलेलं आहे आणि त्यासाठी माध्यम आहे मोबाईल आणि नेट. मोबाईलचा वापर करायचा ठरवला तर हे पण करू शकतो. तर रात्री 12:30-1 मुलांचे मला फोन येतात की मॅडम आम्ही हे शोधलेलं आहे, आम्हाला हे दिसलेलं आहे. म्हणजे ही जी त्यांना दिलेली आहे म्हणजे सतत, म्हणजे इतर मोबाईलवरला आपण काहीच बघणार नाही का आज कुठचा नवीन मेसेज येतोय, आज कुठचं आम्हाला खाद्य मिळतंय. आणि मुलं असं क्वेश्चन विचारतात, आम्ही कधी उत्तरं देत नाही आणि ह्यांची उत्तरं मुलामुलातच घेतली जातात. म्हणजे जर असं केलं तर होऊ शकतं ना. केवळ हिलियम का हुआ है ये ग्रॅव्हिटी यानी गुरुत्वाकर्षण शक्ति का खोज भी महाराष्ट्र में ही हुआ है. वो भास्कराचार्य एक बड़ा शास्त्रज्ञ थे, उन्होंने किया है. वो बीड़ के रहने वाले हैं और रेवदांडा में गणेश देवज्ञ करके एक बड़े गणितज्ञ थे, उन्होंने भी बहुत सारे अध्ययन किया गणित के ऊपर. तो हीलियम का महत्व क्या है? ये जो सूरज है, सूरज में 95% हाइड्रोजन है, 3% हीलियम है. तो हम ये देखेंगे कि हमें सूरज से प्रकाश कैसे मिलता है. ये 2 मिनट लेता हूँ मैं. इक्का तारा है नजदीक, माने कितने नजदीक है ये हमसे, लगभग 9,30,00,000 मील के दूरी पर है. और इस तारे की सतह से सूरज की सतह से हम तक प्रकाश को पहुँचने के लिए सिर्फ 8.25 मिनट लगता है. तो यदि और हमें ये देखेंगे प्रकाश हमें कैसे मिलता है. सूरज के भीतरी वाले हिस्से को हम कहते हैं कोष. तो यहाँ पर हर सेकंड में कम से कम 500
2050 यानी 550 मिलियन टन हाइड्रोजन, 500 मिलियन टन हीलियम में परिवर्तन होता है, यानी हर सेकंड में, तब हमें प्रकाश की ऊर्जा प्रकाश के रूप में मिलता है। यानी सूरज के सतह में सरल भाषा में ऐसे भी कह सकता हूँ कि हर सेकंड कम से कम 550 मिलियन हाइड्रोजन बॉम्ब फूटता है, इसलिए हमें प्रकाश मिलता है। तो दोस्तों, यदि सूरज के सतह से प्रकाश को हम तक पहुंचने के लिए 8.25 मिनट लगा, तो जानते हैं प्रकाश को सूरज के भीतरी वाले हिस्से से सूरज के सतह तक पहुंचने के लिए कितना समय लगेगा? आप हैरान हो जाओगे। हाँ, सूरज के सतह तक प्रकाश को सूरज के भीतरी वाले हिस्से से सूरज के सतह तक प्रकाश को पहुंचने के लिए 136,000 साल लगते हैं। यानी जो प्रकाश आपको अभी मिलता है वो 136,000 साल और 8.25 मिनट पहले ही निकल चुका है, वो प्रकाश आपको अभी मिलता है। तो हीलियम के बारे में पता लगने से सब तारों के बारे में अध्ययन भी होता है। एक बड़ा अध्ययन है, माइंड बॉगलिंग डिस्कवरी। तो इससे ज़्यादा मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा। थैंक यू सर, आपने एक है कि ये जो खगोल विज्ञान जो है स्कूल में ज़्यादा सिखाया नहीं जाता है, इसलिए सब गांव में, सब स्कूल कॉलेजेस में मैं ये प्रोग्राम करके, मेरे पास दूरबीन है, 5 इंच का दूरबीन है, उससे रात का आकाश दिखाने का इरादा है। और साहब ने भी उसके ऊपर बहुत इंटरेस्ट दिखाया है, उसके लिए थैंक यू वेरी मच। 18 ऑगस्ट 1868 साली याचा शोध लागला आणि हेलियम शोधाचा खरा उलगडा प्रमोद जठार यांनी 2005 साली करून तो विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। ज्या नेतृत्वाकडे व्हिजन आहे त्या नेतृत्वाने हे काम उभं केलं, याचं खरंच कौतुक, असे मत भाजप नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केलं। अशाच प्रकारच्या उत्साहामध्ये, म्हणजे जसा जनाधार मिळतो त्या पद्धतीनं आपण सगळे एकत्र येतो, याच उत्साहामध्ये गेली 14 वर्ष जटार साहेब हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करताय। खरं तर 1868 या म्हणजे नॉर्मल लॅकेरच्या मार्फत हा शोध लागला, पण जर खरा शोध जर कोणी लावला असेल माझ्या मते जिल्ह्यामध्ये हेलियमचा, हा प्रमोद जटार साहेबांनी लावलेला, आणि म्हणून त्याचा हा खऱ्या अर्थानं एक जागर या निमित्तानं या ठिकाणी होतोय। खरं तर विज्ञानाची कास, जसं मगाशी सुषमाताई म्हणाल्या की विज्ञानाची कास आताच्या नव्या पिढीनं धरली पाहिजे। कोणतरी जसा नेहारसारखा आज एक छोटा शास्त्रज्ञ या ठिकाणी निर्माण होतोय, तो गोल्ड मेडल्स मिळवलंय। खरं तर अशा व्यक्तिमत्वाकडनं आपण आदर्श घेतला पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे। तुमच्याच वयाचा साधारणतः आहे, आपण जर प्रयत्न केले तर अशा प्रकारचा एक नवा शोध सुद्धा आपण लावू शकतो। हा विश्वास आपण मनामध्ये निर्माण करा। खरं तर मी त्याचबरोबर या देवगडच्या खऱ्या अर्थानं विकासाच्या चालना कैलासवासी आपले आमदार आप्पासाहेब गोखटेंनी त्यावेळच्या काळामध्ये केली, आणि देवगडमध्ये जे पवनचक्की उभारण्याचं काम त्याच्यानंतर जटा साहेबांनी हातामध्ये केलं घेतलं, तिथं पवनचक्की उभी राहिली। त्याच्यानंतर आनंदवाडीचा सुद्धा प्रकल्प, जवळजवळ 82 कोटी रुपयाचा प्रकल्प हा या तालुक्यामध्ये होतो, एक पायलट प्रोजेक्ट जो मच्छीमारांच्या संदर्भामध्ये, आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामधनं देवगडच्या विकासाला चालना मिळणार आहे। ज्या पद्धतीनं जटासाहेबांनी पाठपुरावा केला गेल्या अनेक वर्षामध्ये, म्हणजे ते देशाचे मंत्री असतील नितीन गडकरी, राधामोहन सिंह असतील तिथले कृषी मंत्री त्यावेळचे, त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस, या खात्याचे मंत्री असतील रवींद्रजी चव्हाण आणि प्रमोद जठार, यांनी सातत्यानं, खासदार विनायक राऊत या सातत्याने प्रयत्न करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर होतो। आणि म्हणून आज जे स्वप्न आपण घेतलेलं आहे की इथं नेहरू तारांगणांच्या माध्यमातून इथं एक प्लॅटोनियम व्हावं, छोटं प्लॅटोनियम व्हावं, खरं तर ही गेल्या अनेक वर्षापासूनची प्रमोद जठारांची इच्छा आहे, आणि त्यांनी सातत्यानं, म्हणजे अनेक जण त्या ठिकाणी कधी होईल असं विचारत असले तरी सातत्यानं पाठपुरावा घेणं, राजकीय चढ उतारामध्ये सुद्धा पाठपुरावा घेणं आणि त्या कामामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वास आणणं हे काम फार कमी, म्हणजे फार ताकदीचं काम आहे, हे छोटं काम नाही। आणि म्हणून प्रमोद जठारांच्याकडे एक वेगळा, म्हणजे ते राजकारणी असतील पण त्याच्याबद्दल ते समाजकारणी आहेत, इतर वेगवेगळ्या विषयामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी शास्त्रज्ञाच्या संदर्भामध्ये असतील, साहित्यकारांच्या मध्ये असतील, वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांनी काम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे। आणि म्हणून ज्यांना ज्या नेतृत्वाला व्हिजन आहे त्या नेतृत्वानं अशा पद्धतीचं काम उभं केलेलं आहे, आणि म्हणून तितकं कौतुक जितकं करावं तितकंच कौतुकास ते पात्र आहेत आणि तितकंच त्या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहेत। खरं तर नटराजन सारखा शास्त्रज्ञ आज या ठिकाणी त्यांचे विजयदुर्गसारख्या किल्ल्यावर त्यांचे पाय लागले, म्हणजे आमचं भाग्य आहे सिंधुदुर्ग। खरं तर भारतीय शास्त्रज्ञांची माहिती ही मुलांनी द्यावी, मूलद्रव्याची माहिती त्या ठिकाणी मुलांनी द्यावी, आणि नवीन काहीतरी शेवटी प्रत्येक गरज ही शोधाची जननी आहे,
आणि म्हणून गरजेतला काहीतरी नवीन नवीन शोध निर्माण होतो आणि अशा मुलांना त्या ठिकाणी आपण व्यासपीठ दिलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि म्हणून जटासाहेबांनी काल अशा प्रकारच्या स्पर्धेचं पूर्वसंध्येला आयोजन केलं. आज त्याचा बक्षीस समारंभ आहे आणि म्हणून नुसतंच राजकीय क्षेत्रात काम न करता म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विज्ञानाची कास त्या ठिकाणी नव्या पिढीनं धरावी याच्यासाठी जटरांचे प्रयत्न हे चांगले विशेष आहेत. खरं तर या हेलियम डेमुळे आज एक म्हणजे जागतिक हेलियम डे हा होत असताना सिंधुदुर्गाला सुद्धा एक त्याच्या निमित्ताने त्याचा गौरव होतोय, सारथाचा अभिमान आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिकांचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वेंगुर्लेतील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भाजी व्यवसायावरच चालतो, मात्र अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांचं आर्थिक गणितच कोलमडलंय. शेती बागायतींनी सर्व गुण संपन्न असलेले वेंगुर्ला तालुक्यातील बेतोरे गाव, या गावात चिपूड, काकडी, दोडकी, भेंडी, कणगी, पडवळ अशी काही पिके मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. पारंपरिक उत्पन्न घेणारे कष्टाळू शेतकरी या विविध पिकांची विक्री जिल्ह्यासह गोवा राज्यातही करतात. घाटमाथ्यावरून येणाऱ्या भाजीचे भाव गगनाला भिडलेले असताना कोकण वासियांना आधार असतो तो इथल्या या भाज्यांचा. श्रावण महिन्यात तसेच चतुर्थी सणाच्या काळात या भाज्या बाजारपेठेत उपलब्ध असतात, तसेच याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. यावरच इथल्या शेतकऱ्यांचं वार्षिक आर्थिक गणितही अवलंबून असतं. मात्र आता सामान्य नागरिकांना या चतुर्थी सणात मोठ्या महागाईचा सामना करावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या भाज्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्या नुकसानीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय. अति पावसामुळे बघा चिबडाचे पाणी आतमध्ये पुगून ना असे चिबड कुसून गेले, म्हणजे आम्हाला काहीच इथे उत्पन्न भेटणार नाही. हे साधारण 2 महिन्याचं पीक आमचं, साधारण ऑगस्टच्या 1 तारीख पासून हे पीक सुरू व्हायला पाहिजे होत, पण ते आता ऑगस्ट संपत आलाय तरी आम्हाला याच्यात काय मिळालंय आणि याच्या पुढे काय मिळणार नाही. ही शेती करण्याची साफसफाई परत नांगरणी त्याच्यानंतर पुन्हा खत पाणी त्याला माती घालणे हे सर्व धरून साधारण आम्हाला 70 ते 80 हजार रुपये खर्च आलाय. यावर्षी असं झालं की पाऊस अति पडल्यामुळे आमच्या वालींचा चिबड्यांचा म्हणा किंवा दोडकी भेंडी मिरची सगळ्याच पिकांचा अतोनात नुकसान झालं आणि अति पावसामुळे वाऱ्यामुळे मोडला आणि पावसामुळे कुजान गेली सर्व ह्या. त्याच्यामुळे सरकारनं काहीतरी आमच्यासाठी खास अशी उपाययोजना करूची आणि काहीतरी तरतूद करूची आणि आमचा गणपती सण हा तो आता सध्या बघलाय तर ह्याच्यावरच अवलंबून होतो. पण ह्यावर्षी काय तसं उत्साहात मोठे साजरं होतो नाही, कारण आपल्याकडे चलनच नाही, पैसे नाही त्याच्यामुळे. आणि जर त्यामुळे सरकारनं जर काहीतरी मदत केली तर आमचं आपलं चतुर्थी सण व्यवस्थित आपलं जायत. आणि आमच्या जशी हैसर परिस्थिती आहे तशीच वेतरगावात किंवा खानोली तेंडोली अशी सगळीकडे हीच परिस्थिती अशीच परिस्थिती आहे पिकांची. त्याच्यामुळे सरकारनं दखल घेऊन ह्याचे आपले काहीतरी पाठपुरा करतो. ही नाही म्हटले तरी 2-2.5 एकरमध्ये शेती आहे. याच्यात वाली पिकतो, झेंडो भेंडो काकडी चिबूड मिरचे दोडकी दुधी कणगी अशा सर्व प्रकारचा उत्पादन आम्ही घेतो. हे आता असलं हे श्रावण महिन्यात एवढ्यात वास्तविक ह्या उत्पन्न चालू होऊ असं मोठ्या प्रमाण, पण आता बघलाय तर तुम्ही आता कायच नाही सुरुवात पण होऊ नाही असं आणि ह्याची सुरुवात होय तर अशी वाटणार नाही, कारण पाऊस तर अजून लागतात असा आणि ह्याच्या पुढे काय लागत नाही, कारण त्या झाडांची वयोमर्यादा पण ठरलेली असतात ती आता उलग दिली म्हणजे संप दिलेली, त्याच्यामुळे तसा फारसा उत्पन्न मिळाल ह्याची गॅरंटी नाही. बेतोरे गाव हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजीपाला ह्याच्यासाठी फारच प्रसिद्ध आहे, पण त्यातल्या त्यात चिबूड आमच्याकडे होणारं हे मेन म्हणजे माझ्या आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा आहे. आणि दुसरा म्हणजे कणगी. गेल्या ह्या पूर्ण सव्वा महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा हे जे शेतकरी आहेत ते संपूर्णपणे त्यांचा झालेला खर्च आणि वर्षाचा संबंध चालवण्याचा त्यांचा जे खर्च बजेट आहे हे बजेट पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे. ही चिबूड आहे किंवा कणगी आहे हे 1 दिवसाचं किंवा 2 दिवस मेहनत करून होणारं उत्पन्न नाही आहे,
या कणगीसाठी त्यांना अगदी कमीत कमी 3 ते 4 महिने मेहनत करावी लागते आणि मग एकदा ते का उत्पन्न तयार होतं. तसंच चिबड्याचं आहे, चिबड्यासाठी हे लोक काही काही वेळा कॉन्टॅक्ट फार्मिंग करतात, दुसऱ्याच्या ठिकाणी जमीन, सगळ्यांकडे जमिनी उपलब्ध नाही आहेत, काही लोक दुसऱ्यांची या ठिकाणी आज जमीन घेऊन हे लोक भाजीपाल्याचं उत्पादन घेत असतात. मोठ्या प्रमाणात यांनी शिरवळ, पडवळ किंवा भेंडी असे सुद्धा या ठिकाणी आज उत्पन्न केलेली आहेत. परंतु दुर्दैवानं यावर्षी वेतोरा गावाची पूर्ण इकॉनॉमीच या ठिकाणी आज उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं आहे. उद्याचा येणारा सण आणि बाकी वर्षाचं बजेट हे या ठिकाणी आज त्यांचं पूर्ण कोलमडून गेलेलं आहे. माझी शासनाला एक नम्र विनंती राहील, जर आपण भाड्यातल्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या माणसाला उद्या कालच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार असू, तर शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं पाहिजे. जमीन कोणाची हे म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष दृष्टी त्याचं त्यांनी हे केलं पाहिजे, पंचनामे केले पाहिजेत. साधारणपणे एकरी आमचं जवळजवळ पीक जे आहे ह्या पिकाचं या ठिकाणी त्यांनी हे अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, तरच हा शेतकरी उभा राहील आणि नसेल तर या ठिकाणी आज तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महसूल खात्याने म्हणा किंवा या ठिकाणी आज राज्य शासनाने कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज या ठिकाणी या लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि असेल या ठिकाणी आज तर या ठिकाणी आज शेतकऱ्याचं उद्यान म्हणजे वेतोरा गाव त्याचं जे वैशिष्ट्य आहे, वेतोऱ्याच्या भाजीचं वैशिष्ट्य आहे हे जर टिकवायचं असेल तर शासनाने इथे सढळ असते कायद्यात थोडासा वाकवून त्यांना मदत करावी अशीच प्रामाणिक इच्छा आहे. या वेतोरा गावासहित लगतच्या गावातही शेती करणाऱ्या 100 ते 150 शेतकरी कुटुंबांचे या नुकसानीमुळे आर्थिक कणितच कोलमडून गेलंय. ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावात चिपूड तसेच इतर जी पालेभाजी जी चतुर्थीला आपणाला या ठिकाणी ग्रामीण भागातून जी शहरी भागात पाहायला मिळते ती जी पालेभाजी म्हणजेच जे भेंडी तसेच मिरचीची शेती केली जाते वेतोरे गावात, त्याचप्रमाणे इतर चिपूड अशी शेती या ठिकाणी इतरही शेत्या केल्या जातात. आणि आत्ता झालेल्या आपत्तीमुळे जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे जी आपत्ती ओढावली त्यात वेतोरे गावातही या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे जी भात शेतीप्रमाणेच हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे संपूर्णपणे चिपूड म्हणा किंवा इतर शेतीचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांनी ही शेती करण्यासाठी जवळजवळ 1,00,000 रुपयांचा खर्च या शेतीवर केला होता, मात्र त्यात अजून 10%सुद्धा त्यांना उत्पन्न हे यातून मिळालेलं नाही. त्यामुळे हे शेतकरी संपूर्णपणे चिंताग्रस्त आहेत. पुढे आता चतुर्थीचा सण आहे, त्याचप्रमाणे या शेतीवर त्यांचं संपूर्ण वार्षिक जी उलाढाल आहे ती अवलंबून असते, मात्र त्यांना याचा कुठलाही मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी संपूर्ण चिंताग्रस्त झालेले आहेत. दरम्यान शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांची वेतोरे येथे भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. तत्पूर्वी या शेतीची वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, शिवसेना तालुका प्रमुख बाळू परब, नगरसेवक संदेश निकम यांनी या शेतीची पाहणी करून ही परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. करारावर जमिनी घेऊन एकरच्या क्षेत्रात शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांना कशा प्रकारे नुकसान भरपाई देण्यात येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिली गोष्ट आहे नुकसान भरपाई देणे. भाजीपाल्याला जो नुकसान भरपाईचा रेट आहे त्याप्रमाणे या लोकांना नुकसान भरपाई मिळते, परंतु हे जे एकंदर उत्पन्न असतं हे एका विशिष्ट सणासाठी असतं आणि त्याच्यामुळे खूप प्रचंड नफा असा त्यांना मोजक्या काळामध्ये मिळत असतो. हा आज त्यांना मिळू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्याची गरज आहे. आमच्या अनेक योजना आहेत ज्या अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि मला असं वाटतं की या निमित्ताने त्यांना यांत्रिकीकरणाचा एखादा गट दिला, त्यांना भाजीपाल्यासाठी आम्ही जे अनुदान देतो ते अनुदान दिलं, केळी लावण्यासाठी जे अनुदान देतो ते देऊ शकलो, आम्ही कॉमन विहिरीची एक स्कीम केली आहे चंद्रपूरच्या सारखी ज्याच्यामध्ये 5-6 शेतकरी एकत्र येऊन त्यांना एक विहीर दिली जाऊ शकते, त्यांना पंप सेट दिला जातो, याच्यामधून शेतकरी पुन्हा आपल्या पायावर कसा उभा राहील. आणि आज हे एक पीक फक्त घेतात वर्षातून, मग हे पीक जर ते 2-3 पीक घेऊ शकले, त्यांच्याकडे ते काम करण्याची क्षमता आहे घेऊ शकले, तर ह्या प्रसंगातून ते वर येतील आणि कायमस्वरूपी त्यांचं आयुष्य बदलून जाऊ शकतं. आणि हे करायचं असेल तर ह्याच्यावर विचार त्यांनी स्वतः केला पाहिजे. मी एक ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्यांचा भाऊ म्हणून मी त्यांच्या मदतीला येऊ शकतो, परंतु नेमकं काय केलं पाहिजे, आम्ही काय करणार आहे, आम्ही मिरची लावणार आहे की आम्ही करांदे लावणार आहे की आम्ही सीझनमध्ये पुढच्या सीझनचं कसं नियोजन करणार,
याच्यावरसुद्धा कृषी विद्यापीठाच्या लोकांना उद्या बोलवलेलं आहे आणि जी आवश्यक ती मदत आहे ती चांदा ते बांदामधून देण्यात येईल. ही स्कीम दोनच जिल्ह्यांना असल्यामुळे आणि ह्याला पैसे उपलब्ध असल्यामुळे तातडीने ही मदत मी शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकतो. इंडिव्हिज्युअली जसे लोकांची घरं वाहून गेल्यानंतर सरकारच्या मदतीच्या व्यतिरिक्त ट्रस्टमधून ज्याप्रमाणे आम्ही मदत देतो त्याप्रमाणे काही वेगळी मदत ही शेतकऱ्यांना करता येईल का. जसं 10% कॉन्ट्रिब्युशन त्यांचं मशीनसाठी आहे, हे 10% आम्ही बाहेरून कॉन्ट्रिब्युशन काढून भरू शकतो का, तर ते आम्ही भरण्याचा प्रयत्न करू जेणेकरून हे लोकं आपल्या पायावर उभी राहू शकते. पायावर उभी राहून ते आजच्या पायावर उभे आहेत, परंतु हे जे त्यांच्यावर संकट आलेलं आहे संकटातून बाहेर पडू शकते आणि संकटातून बाहेर पडत असतानाच एक नवा मार्ग त्यांना मिळाला. एक पीक घेतात, एक 3 पिकं घेतली, तिप्पट श्रीमंत झाले ते. हे देवाने दिलेलं संकट, हे देवाने दिलेला एक दुसऱ्या अर्थाने संधीसुद्धा आहे असं त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण ताठमानेने उभं राहिलं पाहिजे. आणि उभं करताना जे सहकार्य देतो ते काय माझं व्यक्तिगत नाही आहे, हे शासनाकडून आलेलं आहे. हे सगळं घडणं ही एक देवाची कृपा असते आणि ती देवाची कृपा सगळ्यांवर होऊन दे आणि त्यांना संकटातून बाहेर येण्याची शक्ती ही ईश्वराने देऊ अशी मी इच्छा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवगड नांदगाव दरम्यानचा रस्ता सध्या खड्ड्यात गेलाय. तळे बाजार बाजारपेठेतील रस्त्यावर सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे. महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत श्रमदानातून हे खड्डे बुजवत शालेय जीवनातच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यासोबतच खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या PWDच्या डोळ्यात अंजन घातलंय. या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचं सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दयनावस्था झालेली आहे. रस्ते जवळपास खड्ड्यात गेलेले आहेत. देवगड निपाणी हा राज्यमार्ग जो आहे तो सुद्धा पूर्णपणे खड्ड्यामध्ये झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये तळेबाजारमध्ये बघितलं तर बाजारपेठेमध्ये तळेबाजारमधील हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी इथं स्वयंस्फूर्तीने बघतोय आपण की ते इथं खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते करतात. एक प्रकारे एक सामाजिक बांधील केली जातात. आपल्यासोबत तळेबाजार हायस्कूलचे शिक्षक आहेत. सर काय सांगाल, मुख्याध्यापक काय सांगाल, काय नेमकी आपली कशी काय? मी तळेबाजार हायस्कूल महात्मा गांधी विद्यापीठ तळेबाजार हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदन घोगळे. हे आमचं MCC एक युनिट आहे. 26 विद्यार्थी आमचे इथे आले. माझ्याबरोबर आमच्या संस्थेचे खजिना आलेले आहेत आणि अति प्रज्वलित झाल्यामुळे या रस्ते इथे बाजारपेठेमध्ये आणि रस्ते मोठमोठे खड्डे पडले आहेत. 15 मिनिटी संध्याकाळी 2 ते ऍक्सिडेंट झाली माझ्यासमोरच आणि त्या नेमानेन मुलीला आम्ही उचलून दवाखान्यात घेऊन गेलो आणि काल आम्ही संस्थेशी आमच्या आणि आमच्या विद्यार्थी चर्चा केली आणि असं ठरलं की आज सुट्टी आहे. सकाळी आम्ही इथे 9:30 इथे आलेलो आहोत 26 विद्यार्थ्यांना घेऊन. एक टेम्पोमध्ये बोल्डर भरले, घन आणला आणि ते बोल्डर टाकून या ठिकाणी आम्ही खड्डे बुजवतो आहोत जेणेकरून एक सामाजिक बांधिलकी आमच्या विद्यार्थ्यांची आहे. MCC विद्यार्थी आहेत आणि आमचे आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत शाळेमधून आणि हे सगळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. इथे माती टाकतो आम्ही, त्या खड्ड्यामध्ये माती आहे आणि बोल्डर टाकून ते खड्डे बुजवण्याचं काम चाललंय पूर्ण बाजारपेठेमध्ये. आम्ही 9:30 आता काम करत आहोत. खरं म्हणजे काय आहे ते शासकीय पातळीवरती होणं गरजेचं आहे, शासनाला याकडे लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु शासनाने अजूनही या बाबतीत बघितलं तर बेळजा केलेली आहे आणि शालेय विद्यार्थी जे आहेत ते खरं म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपासून इथं खड्डे बुजवण्याचं काम करतात. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, काय सांगा मला, कसं नाव काय तुझं? काय सांगशील आज हे आपण इथं खड्डे बुजवले त्यामागची नेमकी प्रेरणा कशी काय तुम्हाला मिळाली? ते 15 ऑगस्ट दिवशी 2 ऍक्सिडेंट झाली, त्याबद्दल त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यामुळे आम्ही ते खड्डे बुडवायचं काम चालू केलंय. नाव काय तुझं? कृतिका वाकरे. काय सांगशील या संदर्भात? इथे 15 ऑगस्टला जे ऍक्सिडेंट झाले त्याला आम्हाला पण वाईट वाटतं, म्हणून आम्हाला सरांनी बोललं की आपण सर्व मिळून आपण आपल्या बाजारात तळे बाजारातले जेवढे खड्डे आहेत ते मुजवूया, कारण परत ऍक्सिडेंट होऊन कोणाचा मृत्यू व्हायला नको, एवढ्या छोट्या छोट्या याच्यामुळे मृत्यू होतो. त्यामुळे सर बोलले आपण उद्या जर आज सुट्टीच होती ना तशी, पण म्हणून सर बोलले आपण करूया, म्हणून आम्ही सांगितलं हा चालेल आम्हाला काय परत पडत नाही. पण मग ते बोलले म्हणून आम्ही सकाळी 9:30 आम्ही तिथे शाळेत जमलो आणि नंतर मग आम्ही काम सुरू होतो. या विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर समजून येते की शिक्षकांना प्रेरणा घेऊन शालेय सुट्टी असताना सुद्धा आज या विद्यार्थ्यांनी इथे तळेबाजारमधील खड्डे जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने बुजवलेले आहेत. या विद्यार्थ्यांची खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. सुट्टी असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. कॅमेरामॅन आनंद कांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, तळेबाजार.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. मालवण किनारपट्टीवर पारंपरिक रापणकर मच्छीमारांनी टाकलेल्या मासेमारी जाळीत मोठ्या प्रमाणात छोटी मासळी मिळाली. मात्र फिशमिल कंपन्यांना लावलेल्या GST फटका मच्छीमारांना बसलाय. फिशमिल धारकांनी मासळी घेण्यास नकार दर्शवल्याने 5 टनाची सुमारे 2.5 लाख रुपये किमतीची मासळी मच्छीमारांनी पुन्हा समुद्रात फेकून दिली आहे. नव्या मासेमारी हंगामात पारंपरिक रापणकरांच्या व्यवसायाला दमदार सुरुवात झाल्याचे शनिवारी दिसून आलं. दांडी येथील कुबल व मेस्त या दोन रापणींनी समुद्रात मासळीसाठी रापण टाकली होती. या दोन्ही रापणींना खवळे ठोमा यांसारख्या छोट्या मासळीचे चांगले उत्पन्न मिळाले तर किरकोळ प्रमाणात किमती मासळी मिळाली. जाळीत चांगली मासळी मिळाल्याने रापणकर मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. जिल्ह्यातील फिशमिल धारकांना मिळालेल्या मासळीच्या उत्पन्नाची माहिती दिली असता त्यांनी शासनाने मागील GST भरणा करा अशा नोटिसा काढल्याने फिशमिल बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळणारी छोटी मासळी केवळ फिशमिल धारक रापणकर खरेदी करत असल्याने मिळालेल्या मासळीची खरेदीच होणार नसल्याने मच्छीमारांना मोठा धक्का बसलाय. शासनाने फिशमिल कंपन्यांना लावलेल्या GST धोरणाबाबत मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना आणि भाजप युती सरकारमुळे आज मच्छीमारांची उपासमारीची पाळी आली. त्यांनी आज की नाही जे कारखाने आहेत पिशवीचे त्यांच्यावरती की नाही GST लागू केल्यामुळे आज की नाही GST कंपन्या बंद असल्यामुळे आज मच्छीमारावरती उपासमारीची पाळी आलेली आहे. आणि ऐन चतुर्थी आता जवळ आल्यामुळे आज की नाही मच्छीमारांचे आज हाल भयंकर हाल झालेले आहेत. त्यामुळे की नाही एक मच्छी भेटत पण आहे त्यामुळे LED पण लाईटीच्या याच्यामुळे पण आज मच्छीमारांची जास्त करून उपासमारीची पाळी आलेली आहे. आज कसं जगायचं आणि काय खायचं अशी अडचण झालेली आहे आमची. सरकारने याबाबत आमचा विचार करावा मच्छीमारांचा. ती मालवण ही रापण आज लावल्यामुळे आमचा आज खवळा मिळाला. ती चतुर्थ्या म्हणून आम्ही रापण लावलेली आता थोडे दिवस लावले तर आता खवळा मिळाला तर आम्ही की ना कंपनीवाले श्याम सारंग यांना आम्ही फोन केला कॉन्टॅक्ट केला फिशमिलला टाकाऊ मालक ते काय बोलले आपल्याकडे 10 कोटी GST लावल्यामुळे आज सगळे महाराष्ट्रातले सगळे कंपनी बंद असल्यामुळे आज अशी वेळ आली आहे. केरळमध्ये आज रस्त्यावर माल टाकलेलो तशीच आज आमची पाळी येणार आहे का? आणि आज आमची मुलं शाळा शिकान नोकरी नसल्यामुळे आम्ही काय करतो? आता 15 दिवसावर चतुर्थी राहिली आहे. हो जो माल असू नाही घेतो तर पुढे आम्ही काय करायचं या सरकारचा? आज यांनी सगळे GST असो तर GST मुलं आमची शिकान तर ती कामधंदो नोकरी नाही मग आम्ही काय करतो? आता 15 दिवसात नाही तर त्यांनी आमका महिन्याच्या महिन्यात पगार द्यावं असं आमची मच्छीमार आपण संघाच्या वतीने महिन्याच्या द्यावं असं आमची इच्छा नाही. या 2 दिवसात आम्ही निषेध करणार. या 2 दिवसात नाही जर यांच्या GST उठवली तर आम्ही आज यांच्यामध्ये सरकारविरुद्ध निषेध करणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात स्नेहनागरी पतसंस्था सावंतवाडी आणि रोटरी क्लबच्या वतीने गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे वाटप करण्यात आले. महापुरामुळे बांदा आणि शिर्ला भागात जे लोक पुरामुळे विस्थापित झाले त्यांच्या मदतीसाठी रोटरी क्लब सावंतवाडी आणि स्नेहनागरी पतसंस्थेच्या पुढाकाराने 12 ऑगस्टला तांदूळ डाळ आणि तेलाचे 100 कुटुंबांना वाटप करण्यात आले. राहिलेल्या कुटुंबांना 14 ऑगस्टला मदत करण्यात आली. या कामी बांद्याचे सरपंच मंदार कल्याणकर, डॉक्टर प्रसाद कोकाटे, पंचायत समिती सदस्य वसंत राऊळ, शेरला गावच्या जिल्हा परिषद सदस्य उन्नती धुरी आणि अनेक ग्रामस्थांची मदत झाली. त्यांनी ब्रेडचं वाटपही केलं. यावेळी स्नेहनागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंतराव उजगावकर, भालचंद्र कशाळीकर, दिलीप म्हापसेकर, असिस्टंट गव्हर्नर वसंत करंदीकर, सुहास सातोसकर, प्रदीप शेवडे, नागेश कदम यावेळी हजर होते. शिवकुमार उजगावकर यांनी 50 तेलाच्या बाटल्या देऊन आपले दातृत्व दाखवले.
चंदगड तालुक्यातील राजगुळी गावातील पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत रोटरी क्लब सावंतवाडी आणि स्नेहनागरी पतसंस्थेच्या वतीनं करण्यात आली. आणि पाण्याचा महापूर 7 तारखेला मोठा आणि रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भरपूर पाणी. त्याच्यामध्ये आमचे जे कुटुंब किमान 45 कुटुंब बाधित झालेले आहे. त्यामध्ये आता ॲक्च्युली पडलेली घरं 16 आहेत आणि पडायच्या अवस्थेत 20-25 घरं आहेत पाणी शिरले. ते लोक आम्ही बाहेर स्थलांतर केलेले. त्यामुळे त्यांना वस्तीमध्ये ठेवलेलं आहे आणि 271 लोक आहेत. त्यांची जेवणा खाणी त्यांची 2 वेळेचं जेवण असं बाहेरच्या लोकांनी दिलेलं आणि गाव लेवलला असं म्हणजे एकेकाच्या घरात शिफ्ट करून त्यांच्याकडूनच आता चालवायचं जेवण. पंचायतीमार्फत एकत्र म्हणजे जागाच नव्हती आमच्या, कारण त्यांचं साहित्य वगैरे आम्ही सार्वजनिक ठिकाणी ठेवलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला चार्ज मिळाला नाही जेवण करायला. ज्या घरात राहिले त्या घरात त्यांची सोय झाली आणि गावच्या लोकांनी अशी मदत केली की 3 रात्री जे तरुण वर्ग होते शाळेची मुलं कॉलेजची मुलं आणि ग्रामस्थ यांनी रात्रभर जागून एकेकांच्या घरातलं साहित्य जनावरांचं. जनावरं किती दगावले वगैरे? 3 जनावर दगावले फक्त. मनुष्याने काय झालं? काय नाही. लाइट किती दिवस नव्हती? लाइट 13 दिवस नव्हती. अजून पण आहेत लाईट? आज 23 शंकरफेज आहे. अर्ध्या गावाला आहे. अर्ध्या गावाला आज चालू करतो म्हटलं. सरकारी अजून आमच्याकडे पेन्शनमध्ये झालेलं नाही आतापर्यंत. ते उद्या ते म्हटलं. अजून कोणी पोहोचले नाही? आज येऊन पोहोचले ते. मी उद्या सकाळी येतो सांगितले तलाठी. आणि इतर सुविधा काय? अजून सरकारी सुविधा काय नाही. नेते मंडळी कोण आले? नेते मंडळ आले. कोण? मंजिक साहेब आलेले. त्याच्यानंतर तालुक्यातून भरमू पाटील, राजेश पाटील, गोपाळराव पाटील, कोल्हापूरून शंभाजीराजे, संग्राम पाटीलकर गेलो का आणि सभापती आम्ही हे आलेलो काल सभापती आम्ही बल्ला चंद्रजी आणि विलास सुतार विलास सुतार जयंती समस मत्तीचं ओक लोकांकडून आहे काय बाहेरून? हो आहे भरपूर आहे. कर्नाटक पहिला खरी सुरुवात कर्नाटकवाल्यांनी केली आम्हाला. बेळगाव 2 दिवस बेळगाव कर्नाटक नाही महाराष्ट्रातच आहे. कर्नाटक नाही घेतलं नाही म्हणतो. कालपासून चालू आहे म्हणजे तुमचे आजरा बाजे आणि आता ते आजगोळी म्हणून ते आजऱ्याचं घर आणि आज आता एक कुठली गाडी आली देवखाडगावची. आणि काल बेळगावचं एक पथक आमच्याकडे म्हणजे वैद्यकीय पथक आलेलं आणि पूर्ण तपासणी आमच्या लोकांची केली. काय काय नाही. आम्ही बोरचं पाणी साहेब इन्व्हर्टर हे जनरेटर लावून बोरचं पाणी केलं. बाहेरचं पाणी प्यायला अजिबात दिलं त्याच्यामुळं रोगराईचं प्रमाण कमी आहे. गावात स्नेहनागरी सहकारी पतसंस्था व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणामध्ये आलेल्या पूरपरिस्थितीला थोडीफार मदत व्हावी, खारीचा वाटा उतरावा म्हणून आम्ही दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी बांदा आणि शेरला येथील जे जे आपदग्रस्त पूरग्रस्त होते अशा मंडळींच्या घरापर्यंत जाऊन धान्याचं वाटप केलेलं आहे. तिथली जर एकंदर परिस्थिती जर बघितली तर आज त्यांना अत्यावश्यक आहे ती घरं उभा करून देण्याची, कारण पोटाला अन्न नाही, राहायला घर नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. ते बघून खरोखर मनाला दुःख झालं आणि यांच्यासाठी आणखीन काय करता येईल का याच्याबद्दल देखील आमचा प्रयत्न राहील. बांद्याचे सरपंच मकरंद मंदार कल्याणकर, डॉक्टर प्रसाद कोकाटे आणि शेरल्याचे सरपंच जगन्नाथ धुरी या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला हे प्रत्येकांच्या घरापर्यंत आपदग्रस्तापर्यंत पोचता आलं आणि ही मदत देता आली.
त्याचबरोबर दिनांक 14 ऑगस्ट रोजी देखील आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं चंदगड तालुक्यातील गाव राजगोळी जे कोवाडच्या नजीक आहे हे आम्हाला कोल्हापूरचा आमच्या मित्राचा फोन आला की कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरग्रस्तांसाठी भरपूर प्रमाणात मदत होते परंतु ही जी आतली गावं आहेत याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे आणि त्यांना देखील आपल्या मदतीची अपेक्षा आहे म्हणून आम्ही लगेचच त्या राजगोळी या गावाकडे निघालो. शोधत शोधत आम्ही ते राजगोळी गाव गाठलं. तेथील एक उमदा तरुण आम्हाला भेटला पाटील. त्यांना बरोबर घेऊन प्रत्येक आपदग्रस्तांच्या घरापर्यंत आम्ही आमची मदत जी होती धान्याची आणि कपड्यांची कारण त्या लोकांना देखील कपड्यांची नितांत आवश्यकता होती. घरात घर राहिलेलं नाही, काही वस्तूही राहिलेलं नाही, अंगारच्या कपड्यांशी बाहेर आलेली मंडळी अशी ती दिसण्यात आली आणि त्यांना देखील मग आम्ही कपडे आणि धान्य ह्या दोन्हीच्या गोष्टीचं वाटप केलं आणि त्याबद्दल देखील राजगोळीच्या सरपंचांनी आणि तलाठ्यांनी पोलीस पटेल यांनी आमचे आभार मानले. आम्ही प्रथम तिथं पोहोचलो कारण याच्या अगोदर कोणाची मदत पोहोचलेली नव्हती आणि आम्ही गेल्यानंतर पुण्याहून साताऱ्याहून आणि गडहिंग्लीजहून ही मत्तीचे काही वाहनं तिथे येऊन पोहोचली. त्यांनी देखील तिथं चांगल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये शोधून काढून तळा शेवटच्या माणसापर्यंत आपलं सहाय्य मिळेल असं लोकांनी बघणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जेवढं जेवढं शक्य असेल ते त्या पद्धतीने मदत करण्याची आवश्यकता आहे. कपड्यांची आणि आता तरी सध्या त्यांना घर बांधणी कारण घरच शिल्लक राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि घर बांधू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार कारण शेती ही सगळी संपूर्ण नाहीशी झालेली आहे. सगळे जमिनीत जे उगवलेलं होतं ते सगळं कुजून गेलेलं आहे. त्यांची जी जनावर शेती जी होती ती देखील नष्ट झालेली आहे. अशामुळे त्यांच्या हातात आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. ते जर बघितलं ते वातावरण आणि ते तर आपल्याला फार दुःख होतं आणि त्याला सर्वांनी देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने सढळ हस्ताने मदत करणं आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. अतिवृष्टी आणि तिलारी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन आर्थिक मदत आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. मणेरी, आवाडे, वायंगणतड, कोणाळ, घोटके, कुडासे या गावांना तिलारी नदीला आलेल्या पुराचा फटका बसला. झोळंबे दापटेवाडी येथे भूस्खलन होऊन घरांचं मोठं नुकसान झालं. यातील 19 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं असून त्या कुटुंबाची विठ्ठल मंदिरात व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थलांतरित कुटुंबे व पूरग्रस्त गावांची पाहणी करून मंडळाच्या वतीनं आर्थिक मदत तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर, अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल गवस, सल्लागार प्रकाश रेडकर, ॲडव्होकेट मोहन गवस, सहसेक्रेटरी रमाकांत रेडकर, उपाध्यक्ष संदीप धरणे, माजी खजिनदार गणपत दळवी, सदस्य वासुदेव खांबल, तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक, संजय देसाई, झोळंबे गावचे पोलीस पाटील संजय गवस, सुभाष गवस, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. धुळामार तालुका विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या धुळामार तालुक्यातील जे जे चाकरमाने मुंबईत राहतात त्यांना आम्ही असं एक आवाहन केलं होतं की आपल्या धुळामार तालुक्यामध्ये या पूरग्रस्तामुळे आपल्या जे पाणी भरलं सगळ्या प्रत्येक गावामध्ये त्यामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालं त्यासाठी आपण फुलना फुलाची पाकळी आपल्या लोकांसाठी मदत करूया ह्या उद्देशाने आम्ही एक आवाहन केलं होतं धुळामार तालुक्याच्या लोकांना की दहिसरमध्ये एक मिटिंग अरेंज केली आणि त्या मिटिंगला येऊन आपल्याला जे आपल्या ऐपतीप्रमाणे जे जमेल तेवढी आपण मदत करायची. हे आवाहन करता करता आपल्या प्रत्येक गावातील धुळामार तालुक्यातील लोकांनी भरभरून आम्हाला मदत केली आणि खरोखरच सांगतो एक खरीचा वाटा जमता हा जवळजवळ 1.5 लाखाचा निधी आमच्याकडे जमा झाला. आज धुळामार तालुक्यामध्ये एवढा हाहाकार पसरला सगळीकडे सगळे लोक मदत करतायत त्यामुळे आम्ही पण आज इथे मदत करण्यासाठी आलो आहोत.
लोकांना मदत धान्याच्या रूपाने कपड्याच्या रूपाने आणि अन्य आपल्या शाळेच्या वस्तूच्या रूपाने सगळ्या मदत भेटत आहेत आणि खरोखरच गव्हर्नमेंट पण इकडे सगळ्यांना मदत करत आहे. काही पंचनामे झालेले आहेत पण आम्ही असं ठरवलं की आता सगळं धान्य बिन्य लोकांकडे भरपूर जमलंय पण आता येणारा काळ हा गणपतीचा काळ आहे. आपण मराठी माणसं प्रत्येकाच्या घरामध्ये आपण गणपतीचा आणतो त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही आता फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आर्थिक मदत प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला आम्ही करत आहोत. तसेच त्या ज्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची पुस्तकं किंवा वह्या भिजली असतील त्यांच्यासाठी पण आम्ही वह्या पुस्तकं पेन्सिल आणि पेन्सिल बॉक्स घेऊन आलो आहोत आणि हे मंडळ सतत गेली 20 वर्ष कार्यकर्त आहे इथे मुंबईमध्ये. तसं इथे पण कार्यक्रम राहतो आपल्या सगळ्यांना माहित आहे तर आम्ही आमचं हे कार्य असंच पुढे चालू राहो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आरटीओ कार्यालयात एजंटांचा मनमानी कारभार सुरू आहे. तसेच येथे होणाऱ्या गैरव्यवहारांवर कारवाई करा अशी मागणी टेम्पो ट्रॅव्हलर चालक मालक संघटनेने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री केसरकर यांनीही याबाबत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या परमिट म्हणून ज्या गाड्या दिल्या आहेत ना ते याचं काहीच नाही. म्हणजे समजा आता रिक्षा परमिट देतात, तालुका परमिट देतं, जिल्हा परमिट देतं, तसं आम्हाला काहीच नाही. आमचे फक्त परमिट म्हणून पासिंग करतात पण आम्हाला तिथे काही नाही. जे आम्हाला तर समजा कुडाळवरून जर ओरोसला यायचं असेल किंवा ओरोसून कुडाळला यायचं कणकुडीला जायचं तर आम्हाला टी परमिट म्हणजे टेम्पोररी परमिट काढलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला काय त्याचं हे काहीच नाही, फायदा काहीच नाही, बेनिफिट काहीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला जिल्हा परमिट मिळावा ही आमची एक हे आहे. त्याच्यासाठी एक केलं. दुसरं नंबर म्हणजे प्रायव्हेट गाड्या आहेत, प्रायव्हेट म्हणजे पांढऱ्या प्लेट आणि पिवळ्या प्लेट. तर पिवळी प्लेट म्हणजे परमिट गाडी आणि ती आम्हाला वर्षाला 34,000 रुपये टॅक्स भरावं लागतं 17 सीटला. 20 सीटचे असले तर 36,000 रुपये भरावे लागतात वर्षाला आणि वर्षाच्या वर्षाला पासिंग करावं लागतं. ते जे हल्ले आहेत गाडी पासिंग करून ना ते बाहेरच्या जिल्ह्यातून म्हणजे इतर जिल्ह्यातून बीड नाशिक गोवा जिल्ह्यातून जे गाड्या ते पासिंग करून आलेले आहेत आणि त्याला वन टाईम टॅक्स भरून त्याने घेऊन आलं आहे नॉर्मल टॅक्स भरून. त्यामुळे त्यांना हे नाही, टॅक्सवर काय भरावं लागत नाही. आता आमचं दुसरा मुद्दा, आम्हाला वर्षे पासिंग कमीत ते 70 ते 80,000 रुपये लागतात पासिंग करायला सगळं हे करायला. आमचं आता परराज्य म्हणजे गोवा आहे. गोव्याला जायचं असेल तर आम्हाला गोव्याचा टॅक्स दिवसाचा म्हणजे 7 दिवसाचा भरून घेतात. 350 रुपये गोव्याचा टॅक्स आहे आणि इथले 500 रुपये टिपी काढून द्यावं लागतं. म्हणजेच आम्हाला 4,000 रुपये लागतात आणि ते 4,000 रुपये ॲड करून आम्ही त्याचं भाडं 7,000 रुपये गोव्याचं 7,4,11,000 रुपये आम्हाला आमच्या गाडीसाठी लागतात. आणि ते जर गेले ना ते 7,000च जातात. त्यांना काही टॅक्स भरायचा लागत नाही, परमिट काढावं लागत नाही, गोव्याचा टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे ते म्हणून आम्ही काय म्हणतो आम्हाला परमिट दिलात ना तुम्ही ते कशासाठी दिला आहात? नाही तर आमचे पण तसे प्रायव्हेट करून टाका ना. हां ही आमची मागणी, त्याच्यासाठी आम्ही उपोषण केलं. आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदत दिली आहे. 7 दिवसामध्ये पुन्हा मी त्यांची मीटिंग घेणार आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गृहखातं माझ्याकडे आल्यानंतर मच्छीमारांचे प्रश्न असतील त्याच्यातसुद्धा गृहखातं पहिल्यांदाच इनिशिएटिव्ह घ्यायला लागलं. कारण इतर खात्यांकडे कर्मचाऱ्यांची संख्या खूप लिमिटेड असते. त्याच्यामुळे मच्छीमारांसाठी आता आम्ही नवीन नौका घेतल्या जवळजवळ 52 कोटी रुपयाच्या. देशात कोणाकडे नाहीत अशा नौका आपण घेतल्या. लोकांना हे माहितीच नसतं 2 महिन्यामध्ये अशा नौका येतील की एखाद्याची LED लावण्याची हिंमत होणार नाही. एकही जो दहशतवादी आमच्या एरियामध्ये पाऊल ठेवण्याची कोकण किनारपट्टीवर पाऊल ठेवण्याची हिंमत होणार नाही. त्याच्यावर वेपन्स बसवलेले असणार, त्याच्यामध्ये 14-14 लोकांचा स्टाफ असणार आणि हे सगळं कोकणामध्ये घडतं आहे. हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून RTO जर स्टाफ कमी असेल त्यांनी मदत मागावी. मी आमच्या SP साहेबांशी बोलेन, त्यांची मदत त्यांना देईन. आमच्याकडे परिवहन वेगळे ट्रॅफिक पोलीस असतात, त्यांची मदत त्यांना देईन आणि हे जे काय अवैध वाहतूक आहे त्याला निश्चितपणे आळा घालेन. मला एवढंच सांगायचं की अवैध ह्याला आळा घालत असताना हे सुद्धा या जिल्ह्याचे नागरिक आहेत, त्यांना जर हे करायचं नसेल त्यांनी सुद्धा पिवळ्या नंबर प्लेट घ्याव्या, यांच्यासारखा धंदा करावा,
त्यांना जी आवश्यक मदत आहे ती सुद्धा देण्याची माझी तयारी आहे. परंतु शेवटी या जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेचा संघर्ष होता का माने नागरिकांमध्ये ही माझी भूमिका आहे आणि शासनाला जी कडक पावलं उचलायला लागतील ती आम्ही निश्चितपणे उचलू. आरटीओमध्ये जे प्रायव्हेट लोक काम करतात त्या लोकांचा एजंटांचा त्रास होतो त्याच्यावर बंदोबस्त कसा करणार आहात? बंदोबस्त कसा होणार हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल. मी बोलत नाही, बंदोबस्त करून दाखव. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. खणखणीत नितेश राणेंचा परप्रांतीयांना झणझणी दिशारा. आमसभेपेक्षा तरुणांची पसंती गप्पावीत आमदारला. येत्या 5 वर्षात जिल्ह्यात उभारू 15 पर्यटन स्थळे. प्रमोद जठार यांची घोषणा. अत्योदय प्रतिष्ठानचा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार. आमदार प्रसाद लाड यांची माहिती. आणि अतिवृष्टीमुळे कोकणातल्या शेतकऱ्यांचे कोलमडले आर्थिक गणित. लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्गलाय. नमस्कार. We'll be right back.